रंगीत न कार्याी न दुनिया संगीत दुनिये ची

तुमच्या अतिशय लाडक्या अशा कार्यक्रमामध्ये दुसरी बाजूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका पाहुण्याला कलावंताला बोलवलेलं आहे की तो कलावंत आहेच तो बरंच काही आहे पण त्याचं व्यक्तिमत्व भलं मोठं दांडगं असं व्यक्तिमत्व आहे त्याच्याच भाषेत अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सुद्धा एक इंचानी तो उंच आहे इतकं बलदंड व्यक्तिमत्व आहे तर अशा या पाहुण्याला इथे बोलवण्यापूर्वी आपण पाहणार आहोत आपल्या पाहुण्याबद्दलची एक चित्रफीत राहुल सोलापूरकर एक दमदार अभिनेता म्हणूनच निवेदनापासून ते हिंदी सिनेमापर्यंत सर्वत्र त्यांचा संचार आहे नाथ हा माझा अनैतिक राजकारण गेलत चुलित अचानक यासारखी पंचवीस व्यावसायिक नाटकं तर थरथराट अफलातून बाल गंधर्व नशीबवान वान धुमाकूळ सारखे नव्वद मराठी चित्रपट त्यांची राजाश्री शाहू महाराज ही भूमिका फारच गाजली अशा अनेक पारितोषिक मिळवणाऱ्या गुणी अभिनेत्याची जाणून घेऊया दुसरी बाजू तर स्वागत करूया राहुल सोलापूरकर यांचं राहुल स्वागत तू मला असं म्हणाल होतास की तू नेमानी हा कार्यक्रम पाहतो आहे आणि तो तुला खूप आवडतो आहे हो तर तू असं म्हटल्यानंतर आम्ही तुझ्याबद्दल विचार केला की तुझ्याकडे सुद्धा सांगण्यासारखं प्रचंड आहे तर त्याकरता आज तुला बोलवलो आहे की तू आज जिथे जाऊन पोचलेला आहेस तिथे कसा गेलास ते आम्हाला ऐकून घ्यायचं आहे ही तुझी जागा आहे मी शक्यतो कमी बोलणार आहे मला बोलायला लावू नकोस तूच बोल काय जे बोलायचं आहे ते मी तुला फक्त थोडेसे हिंट्स देणार आहे बाकी पुढे तू बोलायचंस आपण सुरुवात करूया तुझ्या जन्मापासून जन्म शिक्षण बालपणीचे संस्कार गुरुजनांचे आईवडिलांचे नातेवाईकांचे आणि त्यानंतरचा तुझा प्रवास तुझं कॉलेजचं शिक्षण असेल तर ते आणि मग कशा तऱ्हेने तू या क्षेत्रात आलास ते सगळं तर तुझ्या जन्मापासून सुरुवात करूया मुळात अनेकांचा जो कित्येक वर्षाचा गैरसमज आहे तो आधी दूर करतो आडनावानी सोलापूरकर असलो तरी जन्मानी पुणेकर आहे <laughs> बरं त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं मी सोलापूरचं आहे तर माझे पूर्वज होते म्हणून ते आडनाव पडलंय पण माझा जन्म पुण्यातला <laughs> पुण्यामध्येच शनिवारपेठेमध्ये अगदी थत्ते सरदारांच्या वाड्यातले एक भाडे करू म्हणून आम्ही राहायचो तीन खोल्यात <laughs> <laughs> तसं काही खूप मोठं असं हे नव्हतं कुटुंब अगदी लहान होतं माझा मोठा भाऊ मी आणि आई वडील आणि वडील आधी ब्रिटिश आर्मीत होते अच्छा आणि नंतर मग एस टीमध्ये मध्ये इकडच्या काळात आले त्यां कारण थोडासा आमच्याकडं घरात गंमत अशी होती की माझे वडील माझ्या आजोबा इतके होते म्हणजे माझा जन्म खूप उशिरा झाला वडिलांच्या वयाच्या माझ्यात आणि माझ्या मोठ्या भावात नॅचरली तेरा वर्षाचं अंतर होतं अच्छा त्यामुळे वडील अठ्ठेचाळीस वर्षाचे असतानाचा माझा जन्म आहे ओहो एवढा अंतरच आमच्यात मुळात होतं त्यामुळे त्यामुळे मी नेहमी म्हणतो की आमच्या घरात मला वडीलही होते आणि आजोबाही होते वडीलच आजोबा होते आणि माझा मोठा भाऊ हा जवळजवळ वडिलांसारखा असं <laughs> पण या क्षेत्रात इन वगैरे असं कधी वाटलं नव्हतं लहानपणी बरं लहानपणापासून आंतरशालेय नाट्यस्पर्धात काम करायचो बर बक्षिस खूप मिळवली त्याच्यात वक्तृत्व स्पर्धांमध्ये मिळवली खेळातही होतो पण वडिलांची एक टिपिकल इच्छा असते ना की आपला मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावा त्या काळात ते असं म्हणजे खूप चांगलं <laughs> आणि अभ्यासात चुकून बरा होतो म्हणजे डोक्यावर पडलो होतो त्यामुळे स्कॉलरशिप मिळायची बाकी सगळं छान होतं म्हणजे त्यामुळे वडिलांची इच्छा होती इंजिनियर व्हावं पण तसं काही घडलं नाही हल्ली मी बघतो बऱ्याचदा विक्रमजी की लोक असं सांगतात की मी तिसरीत असताना ठरवलं होतं की मी न होणार किंवा इंडस्ट्रियलिस्ट होणार मला नेहमी प्रश्न पडतो की साधारण चड्डीची नाडी बांधता येत नसते तेव्हा खरंच ठरवता येतं का आपल्याला आपण <laughs> आई वडिलांच्या अशा छान कोशात असतो आणि तिथंच सगळं ठरतं त्याप्रमाणे ते झालं दहावी झाली माझी त्याच वर्षी मी एन सी सीत असल्यामुळे दिल्लीला माझी आर डी परेड साठी सिलेक्शन झालं अरे वा आणि फॉर्च्युनेटली मी बेस्ट कॅडेट होतो इंडियाचा व्हेरी गुड हो अरे वायर विंगचा बेस्ट कॅडेट होतो मी अख्खी परेड कॉन्टिनिट लीड केली महाराष्ट्राची दिल्लीला आणि तत्कालीन मोरारजी भाई देसाई पंतप्रधान त्यांच्या हस्ते मला नऊ सुवर्ण पदकं होती त्या काळात अच्छा त्यामुळे वडिलांची अशी इच्छा होती की आता हा या क्षेत्रात कुठेतरी जाईल कारण युनियनशिप कॉर्पोरेशनचा मर्चंट नवीचा इंटरव्ह्यू झाला माझा लगेच पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथं जाईन दहावीच फक्त पास आणि उद्या जर कंटाळा आला त्या लाईफचा आणि परत आलो तर काय मग म्हणलं नको नको आपण शिक्षण करूया मग वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सायन्सला गेलो बर अकरावी बारावी सायन्स अगदी जोमानी सगळं करत होतो इंजिनिअरिंगला जायचं असं ठरवून पण अकरावीच्याच वर्षी मोहन जोशी वगैरे जे सगळे अभिनेते आहेत यांचा एक रंगश्री नावाचा ग्रुप आमच्या एस पी कॉलेजमध्ये त्याची तालीम चालायची तिथं माझं जाणं झालं mm -hmm. आणि मग मला ड्रॉइंग वगैरेची आवड असल्यामुळे मी त्यांना म्हटलं अहो मी तुम्हाला मदत करू, करू का काही श्रीपाद गोखले नावाचे आमचे गुरु सगळ्यांचे mm -hmm. तर ते त्यावेळेला तिथं नाटक विभागाचं सगळं बघायचं त्यांच्या संस्थेचं तर ते म्हणले कर आणि मी राज्य नाट्य स्पर्धेचं नेपथ्य केलं पाहिलं मोरूची मावशी नावाच्या नाटकाचं पण पूर्ण वेगळा विचार करून म्हणजे मला अजूनही आठवतं फायनलला आमचं नाटक आल्यानंतर विजयाबाई परीक्षक होत्या तर विजयाबाईंनी असं म्हटलं होतं की मी हे आत्र्यांचं मावशी बघते असं वाटलं नाही इतका वेगळा काहीतरी लुक होता त्याचा आणि मोहननी कामही अप्रतिम केलं त्यालाही अवॉर्ड मिळाला नेपथ्याचं पहिलं मिळालं आणि त्यामुळे त्या वर्षी जी राज्य नाट्य स्पर्धेची शिबिर व्हायची बाई घ्यायच्या एक एक महिन्याची इथं मला माहिती त्या शिबिराला मला यायचा योग आला तू आला होता हो एक महिना होतो आपण सगळेजण आम्हाला होतात मार्गदर्शन करायला येणारे दत्ता भट वगैरे सगळे आठवतोय मला अजून की रवींद्र जुनं आणि त्याच्या महिनावर राहून आणि साठे नावाचे एक रेकॉर्डिस्ट होते वरती तिथं हो आणि ते सगळ्या त्या मुलाखती वगैरे रेकॉर्ड करण्याचं काम त्यांनी माझ्याकडे दिलं मग त्याच्यात अगदी दत्ता भटांपासनं डॉक्टरांपासनं यशवंत तुम्ही सगळ्यांच्या मुलाखती घ्यायचं शिवा शिबिरात जबाबदारी माझ्याकडे होती बर आणि मग त्या शिबिरानंतर मी झपाटलो की बस आपलं कार्यक्षेत्र आता नाट्य सिनेमा हे सगळं आहे अच्छा आणि मग मी खर तर इकडे आलो अच्छा 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 यात एक आणखीन चांगला भाग होता जो माझ्या आयुष्यातला परिसर स्पर्श असं मी मानतो <स्थाथ> मात्र मला सांगितली पाहिजे चार एक वर्षाचा होतो आमच्या वाड्यात एक चार करू होते एकूण पण माझ्या वयाचं कुणीही नव्हतं आमच्या शेजारी जे कुटुंब होतं त्यांना आठ मुली होत्या त्या सगळ्या मोठ्या होत्या ताया आतमध्ये होतं त्यांच्यात एक लहान मुलगी होती बाकी सगळे मोठे म्हणजे माझ्या वयाचं खेळायला नाही मी एकटाच खेळत होतो एकदा तर आत्ना असे दोन दुटांगी धोतरवाली माणसं बाहेर येत होती एकाने ज्याला काय रे काय करतोयस तर मी म्हटलं खेळतोय एकटाच म्हटलं माया वयाचं कोण नाही मी काय करू चल म्हटलं तुझ्या वयाच्या मुलांबरोबर खेळायला घेऊन जातो त्यांनी आईकडे बघितलं आई पण ओळखत असावी त्यामुळे आईला म्हटलं की कोणतरी तासावरांनी आणून सोडवलं त्याला खेळायला घेऊन जातो मैदानावर बरं मी आपला त्या आजोबांसारख्या गृहस्थांचा हात धरला आणि मैदानावर गेलो तर तिथे एक असा भगवा ध्वज लावला होता मग माझ्या वयाची त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा काही मोठी अशी मुलं खेळत होती वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये हा मला त्यावेळेला काही कळलं नाही पण मग जस जसं रोज गोडी लागली की कोणतरी दादा येतोय आपल्याला खेळायला घेऊन आणि छान खेळता येते संध्याकाळी आपले मित्र भेटतात मग कळलं हळूहळू की से से मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरती पोहोचलोय मी जो म्हणतो की काही योग असतात वेगळे तर त्यातला मायासाठी सगळ्यात आजही आनंदाचा भाग म्हणजे मला संघस्थानावर घेऊन जाणारे होते परमपूज्य गोळवलकर गुरुजी हो oh, हो oh, हो oh, हो oh, oh. गुरुजींचे चुलत भाऊ आमच्या वाड्यात राहायचे त्यांच्याकडे त्यांचे देव होते म्हणून गुरुजी पुण्यात आलेले असताना तिथे घेऊन गेले मला म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासाठी तो एक खूप मोठा योग आहे okay, okay. की अशा माणसाने मला नेलं आणि ती जी काय शिस्त त्या काळात एका विशिष्ट काळात संघात लागली त्याचा उपयोग खूप झाला असं मला वाटतं म्हणजे मी एनसीसीत उत्तम परेड मला मेडल मिळालं त्याचं कारण ती कवायत होती आधी माझं आजही मत संघ तर त्यामुळे ह्या सगळा एक भाग एकीकडे एक होत होता पण दहावी नंतर मी हे शिबीर केलं आणि मग मात्र माझ्या डोक्यात आलं की नाही नाही आपल्या उंचीचा उपयोग जो काही करायचा असेल तो वेगळीकडे केला पाहिजे आपण मग या क्षेत्राचा विचार मी पूर्णपणे घरातले सगळेच असे उंच आहे दुर्दैवानी कोणीच नाही बर माझा मोठा भाऊ थोडासा उंचा होता पावणे सहा फुट होता जवळजवळ बर पण बाकी नाही आई नव्हती वडील नाही कोण नाही माझ्या आजोबांकडची लोक उंच असावीत त्याचं कारण माझ्या आईचं मातुल घराणं म्हणजे तळवलकर जिमनॅशियम सगळे बरं तर लहानपणी माझी उंची उत्तम असल्यामुळे जिम्स सगळ्या ज्या तळवलकर जिमनॅशियम ज्यांनी उभे केले तात्या आजोबा म्हणायचो आम्ही त्यांना आईचे मामा ते मा आईच्या भयंकर मागे लागले होते याल याला मी घेतो दत्तक आणि याला मिस्टर युनिव्हर्स वगैरे हो असं बनवतो आई म्हणली असलं काही नको चांगलं <laughs> शिकते पोरग शिकू दे त्याला जसं पाहिजे तसं पण संस्कार जे काही या सगळ्या क्षेत्रांमधले झाले ते आईमुळे झालेत असं मी हंड्रेड पर्सेंट म्हणेन त्याचं कारण ज्योत्स्ना देवधर शैलजा राजे शकुंतला गोखटे आणि शुभा सोलापूरकर असा जो चार लेखिकांचा गृह त्यातली शुभा सोलापूरकर ही माझी आई अच्छा त्यामुळे साहित्याचे आणि या सगळ्याचे लोकांना खूप जवळनं मला बघता आलं म्हणजे गदिमांना त्या काळात आम्ही जवळनं पाहिलं दुर्गाबाई भागवतांना मी खूप जवळनं कारण आईकडं त्या सगळ्या जबाबदाऱ्या संमेलनाच्या म्हणजे बहात्तरावं संमेलन जेव्हा पुण्यात गरवारीत झालं मी शाळेत होतो पण आईकडे जबाबदारी होती त्यामुळे आई तिथं जायची सारखी मग त्या साहित्यिकांमध्ये मग रेडिओवरती आई जायची वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ते मी ऐकायचो हो घरात वॉलच्या रेडिओत या सगळ्या लोकांचे संस्कार खूप झाले असं मला वाटतं ज्याचा आज मला उपयोग होतोय त्यामुळे तो भाग एक खूप महत्त्वाचा मला असा आजही वाटतो की आईने माझ्यावर ते साहित्यिक आणि वाचनाचे संस्कार चांगले केले खरं सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला आता बारावी सायन्स झाल्यानंतर मी आर्ट्सला गेलो आणि हे घरात वडिलांना माहीत नव्हतं अजिबात कारण मला नाटक करायचं हे फायनल ठरलं होतं आता की आता नाटक करायचं तर इंजिनिअर वगैरे कुठं वा टेलको बजाज असल्या नोकऱ्या नाही रे बाबा असलं काही जमणार नाही ती पुस्तकं झोपायला चांगली असं मला वाटायला लागलं <laughs> मॅथमॅटिक्स वगैरे हो मग ठरवलं की नाही नाही आपण आर्ट्सला म्हणून मी एस पी कॉलेजला आर्ट्स ऍडमिशन घेतली पुरुषोत्तमला मिळालेल्या बक्षीस सायन्सला तू एस पीला एसपीलाच होतो शाळेमध्ये कुठले न मराठी विद्यालय मुंबई शाळेतले संस्कार तर खूप आहेत म्हणजे त्याच्याच जीवावर आज मी आहे असं माझं कायम मत आहे शिक्षकांनी केलेले संस्कार म्हणजे सांगायला हरकत नाही आमचे नववीचे वर्ग शिक्षक म्हणजे विद्या वाचस्पती शंकर अब्डंकर हो गे त्यावेळी इंग्रजी शिकवायला आम्हाला होते आणि त्यांनी नाटकं बसवली माझी अनेक उत्तम त्यामुळे ते, ते, हो हो ते, ते असतील मला आमच्या शाळेतले एक राजे सर आठवतात आणि एक चित्रकलेचे की त्यांनी आमच्यावरती रंगांचे संस्कार वेगळ्या पद्धतीने की हे जे आपण म्हणतो कलर्सची दुनिया आपली तर ते रंग आणि त्यांचं असोसिएशन काय असतं भावनांशी हे फार चांगलं शिकवलं त्यांनी राजे हा आणि ताडफळे नावाचे शिक्षक होते त्यांनी आम्हाला स्पॉट घ्यायला नाटकातले शिकवले अरे म्हणजे काय तर काळे पडदे बंद करून ते नाटकाची रिहर्सल घ्यायचे आणि स्वतः बाकावर बाक लावून त्याच्यावर उभे राहायचे आणि तो मोठा टॉर्च घेऊन यायचे घर तो मारायचे म्हणायचे घे डोळ्यात डोळ्यात घे प्रकाश कशा कसं बोलतोस लोकांना कसं कळणार तुझ्या भावना अंधाळास का असं शिकवायचे तेव्हा कुठे ते आम्हाला सगळे एक, एक 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 नाटक शाळेपासून कळलं असं मला आजही वाटतं मग सर असतील फगरे सर असतील प्रचंड लोकांनी मला शाळेमध्ये सुशिक्षित सर्वार्थांनी केलं असं मी म्हणतो त्या दगडी भिंतींमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं तेंडुलकरांपासून अनेक लोक आमच्या शाळेतनं मोठी झालेली सगळी पण आमच्यावर ते संस्कार आहेत असं मला वाटतं शाळेपासून बेस्ट स्कूल्स ऑफ दिस कंट्री अगदीच आणि मराठी म्हणजे आता मला माहिती नाही काय सध्याचं शिक्षण आता इंग्रजी माध्यमामुळे सगळ्याच या शाळा मागे पडल्यात पण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये फारच मोठ नाव राहुल तू जर मात्र इथे आला नसतास ह्या क्षेत्रात तर मग तू काय झाला असतास असं तुला आतून वाटतय नाही वाटत मी कधी ठरवलं नव्हतं असं पण असं वाटत नाहीये काही की मी दुसरं काही झालं असतो कारण तोपर्यंत मला काही मिळालं नव्हतं असं सापडलं नव्हतं की ज्याच्यात मी स्वतःला काहीतरी प्रूव्ह करू शकतोय बाकी सगळं मी करत होतो वक्तृत्व स्पर्धात बक्षीस होती मी क्रिकेट खेळायचो देवदर ट्रस्टकडनं मी वॉटरपोलोचा एस पी कॉलेजचा कॅप्टन होतो मी वॉटर पोलो खेळलो मी स्विमिंग करायचो उत्तम जे जे मला शक्य होतं हॉकी खेळायचो काही काळ थोडा वेळ सगळं केलं पण तरीही दहावी किती सालचा रे हां किती सालचा दहावी कर... इंटरव्हर्सिटी ट्वेंटी नाईन नाही नाही म्हणजे मग आय एम व्हेरी सिनियर हो नाही पर... खूपच कारण मी इंटरव्हर्सिटीला वॉटर प्लेअर मध्ये सेंटर फॉर प्लेअर होतो अरे वामईएस तेव्हा बीएनसीसी अशी पुन्हा बीजे मेडिकलची त्यावेळेला हे होती सध्या होती oh. नाटक आणि स्विमिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये एनिवे कंटिन्यू तर बारावी नंतर मी आर्ट्सला आलो त्या वर्षी मला पुरुषोत्तम करंडकलाही बक्षीस मिळालं पण मी ओळखीचा बातमीदार असल्यामुळे आणि ते बागो कनेक्टकर नावाचे जे होते ते तिथं oh. त्यांना सांगून माझं नाव छापू नका असं सांगितलं ते म्हणले का अहो घरी कळेल म्हटलं मी नाटक केलं आहे असं आणि मग वडिलांना कुठलं तरी बातमी लागलीच एखाद दिवस आणि मग ते कळलंच सगळं की मी आर्ट्सला आहे वगैरे मग त्यांनी अत्यंत सिरियसली मला एक दिवस घरात विचारलं की सो वॉट यू हॅव डिसाइडेड अबाउट युअर फ्युचर त्यांना इंग्रजी भयंकर असं हे होतं तर मी अत्यंत शांतपणे असं म्हणलं की आय वॉन्ट टू बी अन ॲक्टर भयंकर रोखून असं एकदा बघितलं आणि सो यू वॉन्ट टू जॉईन बेगर्स लाईन विच कल्टिवेट बेगर्स मला भयंकर धक्कादायक होता असं आणि संतापलंही होतो की असं कसं एकदम वडील असं म्हणतात तर मी त्यांना म्हटलं okay. की आय विल प्रूव्ह यू रॉंग वन ऑर द अदर डे ओके लेट सी उद्यापासून घरात जेवायचं नाही तेवढं लक्षात ठेवा साडेसात वाजता जर घरात असाल तर आपल्या बापांनी एक आपल्यासाठी आई ठेवली आहे ती जेवायला घालेल आपल्याला साडेसात पेक्षा उशीर केला त्या तुमच्या नाटकाच्या तालमी बिलमी पाय तर जेवायचं नाही कळलं का ना हो असं फक्त आईकडे बघून ते बोलले काय बोलणार आई पण काही बोलू का का शकत नव्हती हो आणि मग आमचं जेवण बंद झालं कारण तालमीच आपल्या कधी साडेसातच्या आत संध्याकाळी संपण शक्यच नाही मग रात्री मंडईत जाऊन मटार उसळ पाव खाणे त्या निमित्ताने पंडित भीमसेन जोशी कित्येकदा तिथं रात्री भेटायचे आम्हाला मंडईत ते खायला यायचे रात्री त्यांना आवडायचं म्हणून वगैरे मग एक कलाकारांची वेगळी रात्रीची दुनिया पुण्यातली सुरू झाली आहे 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 ना ती ती पुण्यात मुंबईत दोन्ही ठिकाणी आहे आणि मग मात्र चर्चा राज्य नाट्य स्पर्धेत काय झालं काय नवीन करायला पाहिजे होतं यांनी कसं चुकलं यांचं दिग्दर्शन कसं आहे अशा सगळ्या याच्यात ते दिवस उत्तम जायला लागले आणि मी जवळजवळ आठ वर्ष सलग राज्यनाट्य पुरुषोत्तम ज्या ज्या स्पर्धा मला करायला मिळत होत्या त्या सगळ्या केल्या त्याबद्दल आपण विस्ताराने बोलणार आहोत कारण ते मला ऐकायचं आहे की तू राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आठ वर्ष काय काय केलं असते पण त्यापूर्वी राहुल आपण एक छोटीशी विश्रांती घेणार त्याची आवश्यकता आहे मित्र हो एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत राहुल सोलापूरकर यांच्याशी गप्पा गोष्टी चालू आहेत ऐकूया राहुल सोलापूरकर काय म्हणत आहेत ते घरामध्ये त्यांचं जेवण बंद झालं पुढे मला आनंद होता या सगळ्यात पण की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय काहीतरी भयंकर आपल्याला असं रोज नवीन डिस्कशन <laughs> मग काहीतरी एक ही थीम घेऊया यावर्षी वर्षी हे करूया त्या वर्षी ते करूया मग अकाली थोडस उंचही होतो आणि असा विचित्र त्यामुळे सगळ्या प्रकारचे रोल त्यामुळे मग माझ्यावरच जबाबदारी म्हाताराचा रोल तुचकर मग मधुसूर्य नावाचं एक नाटक वेगळं आम्ही केलं की ज्याच्यात एक म्हातारा त्याची तीन लग्न अशा याच्यावरती आणि ते नाटक असतं आणि ते खरं त्यांनी दुसऱ्यासाठी केलेलं नाटक असतं वगैरे अशा टाईपचं एक गोवईकरांचं नाटक पद्मागर गोवईकर ना वर्ष इजाजत नावाचा सिनेमा गुलजारजींचा रिलीज झाला आणि मी आणि माझा एक मित्र डॉक्टर समीर कुलकर्णी तोही लेखक आहे हो हो आम्ही दोघं जण तो, दो तो सिनेमा बघायला गेलो बाराच्या शो ला सिनेमा बघून बाहेर आलो आणि काय रे सिनेमा आहे सॉलिड सॉलिड ते टाळी वाजून ते दिवा लागतो नसीरच फार भारी आहे आपण परत बघूया का एकदा असं म्हणून पुन्हा तीन ते सहा बघितला परत बाहेर आलो आणि म्हणलं चहायला ते मेरा कुछ सामान लावतो काय गाणं केलं रे काय आयडिया आहे का, का कल्पना आहे परत परत म्हणून पुन्हा सहते नऊ बघितला परत बाहेर आलो म्हणलं नाही रे अजून एकदा बघायलाच पाहिजे असं <laughs> म्हणून सलग चौथा शो नऊ ते बारा आम्ही बघितला आणि मग सारगेटच्या एस टी स्टँडवर येऊन नेहमीप्रमाणे सिगरेट चहा असं घेऊन सुरुवात तावा तावानी काय गुलजारजींनी केलेला सिनेमान वगैरे हो आणि मग डोक्यात आला झालं असं नाटक का नाही करत आपण अशा विषयांवरची आणि मग समीरच्या डोक्यात एक प्लॉट तयार झाला रात्रीत आम्ही ठरवलं तीन दिवसात नाटक लिहिलं आम्ही एंट्री टाकली आणि आम्ही नाटकही करून टाकलं अतिथी नावाचं त्या वर्षी राज्या ना। अतिथी अच्छा आणि त्याच्यात गुलजार हेच कॅरेक्टर केलं आम्ही की आपण म्हणजे एक दिग्दर्शक केरळमध्ये लोकेशन बघायला गेला गाडी खराब होते गाडी पावसात अडकते आणि जवळच्या घरात आसरा शोधतो आणि त्याचं एकेकाळी ज्या सेकंड ग्रेडमधल्या एका नटीबरोबर अफेअर झालेलं असतं तीच त्याला त्या बंगल्यात भेटते ती त्याला ओळखते तो ओळखू शकत नाही कारण तिच्यात बदल झालाय बऱ्यापैकी आणि ती त्याला नंतर माहितीही नाही सोडून गेली म्हणून आणि तिची वयात आलेली मुलगी नवरा नाहीये तिला आता आणि तिला फिल्म इंडस्ट्रीत जाण्याची असलेली इच्छा आणि मग तिला हा डिरेक्टर भेटणार त्यांचं सगळं पूर्वायुष्य त्याच्यात आणि दोन दिवसात कसं हो ते हे होतं सगळं त्याची गाडी दुरुस्त होईपर्यंत याच्यावरचं नाटक अच्छा पण तीनच पात्रांचं पण ते इतकं म्हणजे असे इम्पॅक्ट वेगळेवेगळे आमच्यावरती जे होत होते त्यातनं हे घडत गेलं असं मला वाटतं आणि सेवंटेनिस ते अर्थातच तुम्हा सगळ्या लोकांनी आमच्यावर विजयाबाईंच्या शिबिरात केलेले संस्कार की त्यामधनं आम्हाला इतकं काही सगळं बघायला मिळालं होतं म्हणजे बाईंनी त्यावेळेला तियात्रासारख्या नाटकापासून सगळं आम्हाला बघायला लावणं छबिलदासमध्ये मध्ये बघितलेलं सगळ्या चळवळीमध्ये नाट्य काय होतं पुण्यामध्ये थिएटर अकॅडमी ड्रॉपर्स या संस्था अनंत कानो वगैरे सगळे लोक काय करतात या सगळ्यातनं मला असं वाटतं की आम्ही घडत गेलो आणि त्याच्यात अजून एक गमतीशीर प्रसंग घडला तुम्हाला सांगितला पाहिजे असं मला वाटतं हो हो जरूर सांग की पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जी आहे तिथे ज्या डिप्लोमा फिल्म्स मुलांच्या होतात तर पूर्वी तिथे ऍक्टिंगचा कोर्स जेव्हा होता तेव्हा ती तिथले ते विद्यार्थीच काम करायचं पण जेव्हा तो अठ्यात्तरला बंद झाला आणि अलकाजींचं एन एसडी सुरू झालं त्यानंतर त्या मुलांपुढे प्रश्न पडला की आपल्या फिल्ममध्ये काम करायला कोणाला घ्यायचं आणि मग ते पुण्यातल्या नाट्यवर्तुळातल्या ऍक्टर्सनं विचारायचं की तुम्ही काम कराल का मला अजून वाटतंय डॉक्टर जब्बार पटेलांच्या पडघम नावाच्या नाटकेची आम्ही रिहर्सल तिथल्या हॉलमध्ये करायचो तिथे एक युपीचा जांगले नावाचा मुलगा आला होता त्याने एक दिवस मला बघितलं आणि राहुल राहुलजी पिछले तीन चार दिवसे मी देख राहू मैं लास्ट इयर में हं डिप डिरेक्शन दि, दि, के और डिप्लोमा की मेरी फिल्म आहे उसमे एक मेन रोल आहे तो आप काम करोगे ऑफकोर्स नाही म्हणायचं कारणच नव्हतं कारण पुढे जाऊन हे करायचं आहे तर आपल्याला अनुभव मिळाला पाहिजे म्हणजे एक तर तो विद्यार्थी आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे माझं चुकलं तर तो तो सांगणार बाबा नीट काम करा माझे मार्क अवलंबून आहेत पेपर आहे माझा दोन कॅमेराचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळेल तर तो, तो मला म्हणला की नाही आमच्याकडं बजेट फार कमी असतं म्हणलं अरे बजेट सोड तो म्हणला नाही सगळे मिळून तुम्हाला मी पंधरा दिवसाचे एक दीडशे रुपये देईन म्हणलं ठीक आहे मला तो काही मुद्दा नाही काम करू पण एक उत्सुकता असते ना ऍक्टरला कुठला रोल आहे तुम्ही असं त्या उत्सुक की कुठला रोल आहे माझा हे पहिलीच वेळ टू फेस द कॅमेरा या अच्छा त्याच्या आधी कधी कॅमेरा फेस नव्हता mm. म्हणजे दूरदर्शनला विनय वगैरे तिथे मी करत होतो पण असा फिल्मचा कॅमेरा फेस ही पहिली वेळ mm. तर मी म्हणलं कुठला रोल आहे भयंकर उत्सुकतेने असं कारण ते सगळे कसं इंडस्ट्री दिसत असते ना mm. महा बच्चन साहेब इकडं हे इकडे हे इकडे असं तर तो म्हणला रेल्वे स्टेशनवर इकड� जे हमाल असतात ना त्या हमालाचा रोल आहे क्षणप्रभाचा चेहरा उतरला की अरे आपण काहीतरी डोक्यात वेगळं घेतलं होतं माझी फिल्मच त्याच्यावर बेस्ट आहे त्या हमालांचा जो लिडर आहे तो तू आहेस असं आहे आणि मग आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनला शूटिंग केलं तेव्हा एक गंमत घडली साधारण ते सगळं नॅचरलिस्टिक ऍक्टिंग वगैरे या सगळ्याच्यात मी दाढी वाढवली होती केस असे जरा मग मुद्दाम ते आंघोळ न केलेलं रूप असतं त्यांचं तसं तो धोतर तो लाल डगला तो बिल्ला तो गमछा आणि मी त्या हमालांमध्येच वावरायचो की कुठेही असं वाटायला नको की आपण खूप सुशिक्षित होतो आणि ते सगळा दिसलं नाही पाहिजे जसं त्यांचं लाईफ आहे तसंच म्हणून मी तिथे त्या हमालांमध्ये असायचो एक दिवस तो दिग्दर्शक आला गेलो <laughs> आणि मला म्हणला काम बंद आंदोलन असा मला एक शॉर्ट घ्यायचा आहे तर तू युनियन लीडर आणि मागे एक शंभर हमाल असा शॉर्ट मला मोठा क्रेनचा घ्यायचा आहे पण जसं आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये मॉप सप्लायर वगैरे हो असतात ते तर काही त्या विद्यार्थ्यांना शक्य नव्हतं हो तर म्हटला दोन गाड्यांच्या मधल्या वेळात आपण या खऱ्या हमालांना वापरूया तू जरा त्यांना पटव तू पुणे येस तुला बरोबर बोलता येईल मराठी वगैरे तर मी त्या सगळ्या आम्हालांना समजावून सांगितलं की बाबा ही हमाली आम्ही असं दाखवतोय की ही कमी आहे तुम्हाला वाढवून हवी आहे म्हणून तुम्ही काम बंद आंदोलन करता कोणी कॅमेऱ्यात बघू नका हसू नका चिडल्यासारखे असं जातीवाचकडे बोलल्यावर राग येतो तसं म्हणलं मागणं सगळे बाहेर आहे एवढाच एक आहे आपल्याला बसायचं आहे घोषणा देऊन मी तेवढ्या द्यायच्या आहेत वगैरे सगळे हो म्हणले आणि हे सगळं मी त्यांना समजावत होतो त्या उज्या बाजूला एक मिलिट्रीचं पार्किंग आहे स्पेशल रिझॉर्ट तिथे एक पार्किंग मध्ये गाडी उभी राहिली एक मिलिटरीचा सुभेदार मेजर खाली उतरला आमच्या ग्रुप पर्यंत आला त्याने एकदा सगळं असं आम्हाला बघितलं मी त्याच वेशात आणि मला पटकन म्हटलं अभियास एक एक होती की चार नंबर पे चल। एक <laughs> दोन मिनिट गडबडलो की काय व्हेरी गुड पावतीच आहे आणि मी म्हणलं जाऊ दे जे काय आहे ते होईल आपण उठूया असं म्हणून मी उठलो त्याचा तो होल्ड होल्डाल त्याची व्हीआयपीची सुटकेस सगळं घेतलं आणि चालायला सुरुवात केली ते खरे आम्हाला गडबडले एक दोघं बरोबरीन चालायला लागले म्हणले राहुल साहेब हे क्या कर रे म्हटलं चुपेटवे अभि जाणे बाद मी सोचेंगे क्या होगा चलने चल चलने का नाही मेरा साथ चल आणि मी आपलं जाऊन मग ते माहिती झालं होतं गाड्यांचं अपडाऊन तर म्हटलं दादर मात्रास गाडीची वेळ झाली कुठेतरी डेप्युटेशनवर हा अधिकारी जात असावा बरं त्याचे स्टार्स त्याची पाट्या दिसत होत्या म्हणजे हा काही मिलिट्रीचे लोक कोमतात त्या डब्यातला नाही नक्की त्याचं रिझर्वेशन असणार असं म्हणून मी चार नंबरवर जाऊन सगळं सामान ठेवलं हे केलं आणि मम्मी त्याशी बोलायला सुरुवात केली त्या सिनेमात एक पुढे डायलॉग होता की ज्यात पत्रकारांना मी असं सांगतो की अहो काय मिळतात आम्हाला पैसे मग आमच्या मुलांनी शिकायचं नाही का एवढ्या पैशात आमचं कसं जमायचं वगैरे वगैरे तर हे सगळे डायलॉग मारूया असं म्हणून मी त्या अधिकाऱ्याशी बोलायला सुरुवात केली म्हटलं साहेब बहुत बडे बडे डाग आहे साहेब लेकिन ठूस ठूस के आपने सामान भराय तो उठाने से पता चला की दो सात सुटकेस का सामान आहे उपरसे बोलके तीन सुटकेस हो गया वैसे तो मेरे त्याग तीन रुपये भाव होता वैसे तो नौ रुपया होता है लेकिन आप यहाँ से जाने वाले वापिसने वाले बक्शी से बोल के कुछ तो दीजिए साहब क्या करे घर में एक बूढ़ी माँ है उसकी दवा दारू के लिए पैसा लाना पड़ता है दो कच्चे बच्चे हैं मैं कॉलेज ला हो तो खरतर <laughs> तो उनको मैं सिखाना पढ़ाना चाहता हूँ बड़ा अफसर बनाना चाहता हूँ तेने अत्यंत तो कोरे चेहरे ने माएकड़ पा लो खिचतली पाकिट में पांच रुपये ची नोट काट ली तीन रुपये ऑल के दो रुपये सुटकेस के वहाँ पर लिखा है उस हिसाब से दिया इससे ज्यादा एक पैसा नहीं मिलेगा मैं अपना तेरे धोतरा चनवटी ला लो परत बोला लग या मधल्या वेळात तो आमचा दिग्दर्शक त्यावेळेचे स्टेशन सुप्रिंटेंडेंट थडानी हे सगळे पळत सुटले त्यांना असं वाटलं की दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे राहुलला दीडशे रुपये कबूल केले होते चौथ्याच दिवशी ही वेळ आली का काय आणि मग जेव्हा त्याला कळलं की इथे एका फिल्मचं शूटिंग चाललं आणि त्यात काम करणारे मी ऍक्टर आहे मी खरा आम्हाला नाही तेव्हा तो भयानक ओशाळा म्हणजे मिल्टीत्रा गृहस्थ ओशाळ्याला मी पहिल्यांदा पाहिला नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरची इस्त्री कधी जात नाही आणि त्यांनी पटकन हात पुढे केले म्हटलं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी व पाच रुपया दे देतो दुसऱ्या क्षणी माझा धोत्राच्या कनोटीला गेला नाही एक बात आहे की सचमुच आपका उठाया इसलिए बाबी पैसा दिया आणि दुसरी गोष्ट अशी म्हणला आम्ही अभिनेते असं म्हणतो की मी ज्या एखादी भूमिका करत असतो तेव्हा मी राहुल सोलापूरकर न वाटतात ती भूमिका जी करतोय तसं वाटणं याचं बक्षीस असतं ते बक्षीस आहे असं समजूया की प्लॅटफॉर्म ही रंगभूमी इथे आम्ही एक प्रयोग करत होतो तुम्हाला ते कळलं नाही आहे आणि त्याबद्दल तुम्ही मला पाच रुपये दिले तसं समजलं तर आणि त्यांनी मोठ्या मनाने मला ते दिले आज ते गृहस्थ रिटायर्ड होऊन जयपूरला सेटल आहेत मी ते घरी आलो आईला दिले आईला म्हणलं हे नोट लॅमिनेट कर कारण आजपर्यंत मी आंतरशाली स्पर्धांमध्ये खूप हिंडतोय वेगवेगळी बक्षीस समोर गाजर आहे म्हणून धावतोय पण असं कुठलंही गाजर नसताना अचानक मिळालेलं हे बक्षीस आहे म्हणलं जेव्हा केव्हा इथून पुढे आयुष्यात असं होईल की हा रोल मला जमेल की नाही दिग्दर्शक म्हणतात त्या जबाबदारी मी खरंच काम करू शकेन का या पद्धतीचं काम मी आजपर्यंत कधी केलेलं नाही मला हे कळेल का हे सगळं आणि माझ्या बुद्धीने मला त्याच्यावरती काही न्याय देता येईल का त्या प्रत्येकाला म्हणलं पाच रुपये मला काहीतरी शिकवतील व्हेरी गुड आणि आजपर्यंत त्यामुळे जपलेले आईने लॅमिनेट करून ठेवलेले मी तसच ठेवलं हो की मला कधीही वाटलं की ते पाच रुपयाकडे बघतो आणि मग मला की नाही आपण करू शकतो असं या पाच yeah. रुपयामुळे आणि आईने लॅमिनेट केल्यामुळे तुला आईची आठवणी कायम येत राहील नुकतीच तुझी आई गेली आय नो आयम सॉरी फॉर दॅट पण आई व्यतिरिक्त तुझ्याबद्दल घरातल्या काही काही तुझ्याबद्दल ते आता आपण जरा पाहणार आहोत स्ट्रगल केलं त्यांनी बरंच किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स हे करायला किंवा त्यांचा थरथराट पिक्चर सुद्धा त्यांचे जसे जसे पिक्चर आले तर एकाच साचाचे पिक्चर त्यांना एक पिक्चर हिट झाल्यानंतर त्यांना खूप पिक्चर्स त्याच साच्यातले किंवा ह्याच्यातले आले परंतु त्यांनी ते निग्रहा टाळले आणखी वेगवेगळ्या भूमिका करण्याकडे त्यांचा कल आहे कारण का त्यांना एकाच प्रकारच्या कुठल्याही भूमिका करायला त्यांना आवडत नाहीत जे काही करू ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पुरुन, अभ्यासपूर्ण आणि काहीतरी वेगळं करायचा ते नेहमी प्रयत्न करतात आताही त्या विषयामध्ये वेगवेगळे ते जे सूत्रसंचालन करतात किंवा वेगवेगळ्या भूमिका करतात त्याच्यात काही वैविध्य असेल किंवा काही वेगळं असेल तर ते नक्कीच करतात शाहू महाराजांची त्यांची भूमिका अत्यंत गाजली त्याच्यामध्येही त्यांनी केलेला अतिशय म्हणजे खूपच अभ्यास केला त्यांनी शाहू महाराजांच्या सिरियलसाठी खूप कष्ट घेतले त्यांनी आणि खूपच म्हणजे त्यांची ती भूमिका मला फारच आवडते चांगली आहे आणखीन त्या भूमिकेमुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यात पण खूप स्थित्यंतर आली म्हणजे त्यांना त्याचा खूप फायदा झाला असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं माझी बहीण परफ्यूम वगैरे यांची खूप मोठी फॅन आहे परफ्यूमची तर तिनं बाबा तेव्हा अमेरिकेत होते आणि तिनं सांगितलं बाबांना की मला असा असा ब्रँडचा एक परफ्यूम पाहिजे आहे बाबांचा दुसऱ्या दिवशी शो होता त्यांना कळलं की तो परफ्यूमचा जो सेल लागलेला आहे तो जवळपास त्यांच्यापासनं कमीत कमी बाराशे ते तेराशे किलोमीटर लांब आहे पण माझ्या मुलीला हवा आहे म्हणून त्यांनी तिकडनं सहा तास फ्लाईट घेतली तिथं गेले थांबले एक तास थांबले तो स्टोअर ओपन झाला तो परफ्यूम घेतला दुसऱ्या फ्लाईट पकडून दोन तासात फ्लाईट पकडून परत आले आणि संध्याकाळी ते स्टेजवरती होते शोसाठी दिसम टाईप ऑफ एवढा एवढं डेडिकेशन ते दे एखाद्या माणसाचं दोन्हीकडे स्वतःच्या करिअरला पण आणि फॅमिलीला हे मी त्यांच्याकडनंच बघू शकलो आहे अजून कोणाकडनंही नाही मला त्यांनी सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांनी असं इतकं वेगळं करून ठेवलं आहे की बाहेरच्या लोकांसाठी असं असतं की असं कसं तू तू काय ॲक्टरची मुलगी आहे मग तू अशी काय आहेस असं होतं की लाईक त्यांचं म्हणणं असतं की तुला काही ॲटिट्यूड नाही आहे इगो नाही आहे एक त्यांनी मला त्याच्याकडे बघून मला हे कायम वाटतं की नॉलेज स्पीक्स विजडम लिझन्स हे मला त्याच्याकडे बघून कायम वाटतं कारण त्याकडं किती पण ज्ञान असलं तरी तो स्वतःचं जाऊन लोकांना सांगायला जात नाही जोपर्यंत लोकं त्याच्याकडे येत नाहीत आणि म्हणत नाहीत की सर हे सांगा किंवा हे सांगा तोपर्यंत तू उगीच नाही सांगायला जात तो असा वेगळा आहे म्हणलं तर काही असं चुकीचं नाही की तो वेगळा आहे त्याच्यामुळं माझं ड्रॉइंग खूप चांगलं झालं त्याच्यामुळं माझं वाचन खूप आहे लहानपणी काय लहान लोक जेवढं वाचतात तेवढं मी वाचायचे शाळेची टेक्स्टबुक एक दोन गोष्टीची पुस्तकं पण त्याच्यामुळं त्याच्या वक्तृत्वामुळं माझं पण खूप वक्तृत्व चांगलं झालंय या व्यतिरिक्त आणखीन काय काय करून बघण्याचा प्रयत्न केला असतो करून बघण्याचा म्हणजे मला असं ज्या का फॉल्टरेड्स म्हणतात तसं व्हायला फार आवडतं मास्टर ऑफ नन पण लहानपणापासून वक्तृत्वाची खूप आवड असल्यामुळे आणि जे जे काय आपण वाचलं आहे ते शेअर करावं या एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देतो सुदैवाने ती लोकांना आवडतात म्हणून आता जगभर मी व्याख्यानं देत हिंडत असतो मग कधी दीडशे वीस म्हणजे सार्धशती होती विवेकानंदांची त्यानिमित्ताने माझ्यावर नॅशनल कमिटी मध्ये जबाबदारी आली की तू व्याख्यानं दे मग वर्षभरात मी शंभर व्याख्यानं युरोप अमेरिका इंग्लंड वासन सगळीकडे म्हणजे आणि भारतात दिली शाहू महाराजांची भूमिका केली त्यानिमित्ताने शाहू महाराजांवर अभ्यास झाला फुल्यांवर अभ्यास झालांवर झाला तर त्याच्यावरती व्याख्यानं देतो दो� लहानपणापासनं गडकोट किल्ले हिंडणं हा एक भयंकर आवडीचा विषय होता त्याच्यातनं रायगडावरती दरवर्षी शिवपुण्यतिथीला जायचं सायकलनी चालत ट्रेक करत कसंही पण हे वर्षानुवर्ष जपलेलं लहानपणापासून आणि जायचोच आम्ही मग मी शिवतीर्थ रायगड नावाची फिल्म केली जी आता पायथ्याला आधी दाखवतात मगच लोकांना गडावर सोडतो तू केलीस म्हणजे मग ती मी फिल्म केली आणि मी त्यात दाखवलं की इथं काय काय आहे मग हेही सांगितलं की अरे महाराजांनी सुद्धा एवढ्या मोठा दोनशे चौऱ्याऐंशी किल्ले उभे करून त्यातली ही राजधानी करून स्वतःच नाव कुठेही लिहिलं नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाही हो की खडूनी आणि ऑइल पेंटनी नावं बदाम बाण काढायला कृपया oh. हे करू नका असं मग प्रत्येक गोष्ट त्यातनं मी आधी कचरा करू नका हे खूप जुनं महत्वाचं स्मारक आहे म्हणलं ज्याला ग्रँडफनी पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणलं मी जिब्राल्टरही पाहिलाय जिब्राल्टरला धुनीला जाऊन येऊन मुद्दाम इंग्लंडला गेलो होतो त्या काय ठेवलाय जिब्राल्टर आपण दहा टक्के नाही रायगड ठेवला असं माझं आजही मत आहे की त्या पूर्वपुण्यावर आपण आहोत तर ते नीट जपलंच पाहिजे अशा याच्यात ना मग मी किल्ल्यांवरच्या डॉक्युमेंटरीज या विषयात पडलो अरे वा मग मी सिंहगडासाठी एक फिल्म केली यासाठीची एक फिल्म केली मग त्यानंतर इतर काही व्यक्तिमत्वांवर फिल्म करायचं असं मला वाटलं मग त्यातून मी डॉक्टर बालाजी तांब्यांवरची त्यांना जेव्हा पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा त्यांच्यावरची आत्मसंतुलन ग्राम काय आहे त्याच्यावरची त्यांची मग फिल्म केली मग अशा वेगवेगळ्या मी फिल्म्स मध्ये पडलो त्याच्यात वंदे मातरमचा दोन हजार साली सव्वाशे वर्ष पूर्ण झाली होती तो इतिहास मांडण्यासाठी मी एक फिल्म केली की सव्वाशे वर्ष या गीताला झाली अठराशे पंच्याहत्तर साली कलकत्त्याच्या कांटालपाडासारख्या गावात कुठल्या तरी एका बंकिमचंद्रांनी वर्तमानपत्र छापताना एक कॉर्नर राहिला म्हणून लिहिलेलं गाणं ज्या गाण्याने नंतर एवढी मोठी प्रेरणा देऊन संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते राष्ट्रगान का झालं राष्ट्रगीत का नाही झालं हा इतिहास वेगळा पण मला वाटलं की आपण ह्याचा इतिहास मांडला पाहिजे की ज्याच्यासाठी अगदी मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावरती त्यावेळेच्या आकाशवाणी केंद्रावरती गायला सुद्धा बंदी आणली गेली तत्कालीन अधिकाऱ्याकडनं आणि त्याच्या विरोधात भातखंडांपासून सगळ्यांनी प्रचंड मोठा त्या काळामध्ये गदारोळ केला होता आणि त्यानंतर ते गाणं प्रत्यक्ष गायलं गेलं ज्या गाण्याला बासष्ट वेगवेगळ्या रागांमध्ये बांधलं गेलेलं आहे ज्या गाण्याचं संपूर्ण दर्शन बघितलं तर ते किती वेगळ्या पद्धतीने या देशाविषयी आपण जी आईची कल्पना भारत माता म्हणतो ती कशी त्याच्यात मांडली आहे म्हणून मी तो केलं सुदैव असं की त्याचं रिलीज तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते झाला आणि पाच हजार मुलांना घेऊन मी पुण्यामध्ये संपूर्ण वंदे मात्र नेहरू स्टेडियमवर सादर केलं छोटीशी विश्रांती आपण घेतो कुठेही जाऊ नका बघत राहा दुसरी बाजू राहुल सोलापूरकर यांच्या बरोबरच्या गप्पा नमस्कार विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गप्पा चालू आहेत राहुल सोलापूरकर या जबरदस्त व्यक्तिमत्वाबरोबर छत्रपती या युद्धनीतीवरती इतर विषयांवरती प्रतापगडचं मंत्रयुद्ध हा जो विषय हा आपल्याकडे फक्त अफजलखान आप खान आणि कोथळा एवढाच माहिती असतो पण आज दोनशेहून अधिक व्याख्यानं जगभर या एका विषयावर दोनशेहून अधिक झाली माझी ऐकल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो शाळेपासून आम्ही सगळ्यांनी अफजल खान आणि वाघनखर खा एवढंच ऐकलं होतं अडीच तासानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे हीच गोष्ट आपण परत ऐकली पण अशी कधीही ऐकली नव्हती आणि त्यातला सगळा इतिहास खरं काय घडलं महाराजांची काय होती युद्धनीती हे सगळं त्याच्यावर अभ्यास करून मग मी व्याख्यान तयार करून ते करतो आता मी असंच माझ्या मते कमांडो ॲक्शन पहिली भारतातली ती ठरेल किंवा जगाच्या नकाच्यावरची म्हणून शास्त खानावरचं व्याख्यान सध्या त्याच्या तयारीत अभ्यासाच्या अरे वा वा कारण आपल्याला फार जेम्स बॉन्ड वगैरे या सगळ्यांचं आकर्षण असतं किंवा अर्नाल्डो शायझनायकरच की तो कुठल्या तरी त्या विलनच्या अड्ड्यावरती जातो आणि मग सहा सात लोक मिळून दोन एकशे लोक आणि ते सगळे मिसाईल्स वगैरे सगळं उद्ध्वस्त करतात आणि आपल्याला असं वाटतं लाख घेऊन आलेला त्यातली शास्ता खान आणि त्याच्यात फक्त दोनशे आठ मावळ्यांनी घुसणं मोबाईल वगैरे नसताना वेळा ठरवून आणि अंतपुरापर्यंत जाऊन त्याची बोटं तोडली जाणं त्याची बायको मारली जाणं मुलगा मारला जाण जावई मारला जाणं बाकीचे लोक मारले जाणं आणि आपले फक्त तीन लोक जास्त जायबंदी झाले बाकीचे किरकोळ जखमी आणि दोनशे आठच्या दोनशे आठ परत बाहेर पडणं आणि सत्तर हजाराच्या फौजेसकट घाबरून त्यांनी पुणे सोडणं याच्यापेक्षा मोठी कमांड अक्षर नसते असं मला वाटतं आणि त्याचं प्रमाण बघितलं तर तर सत्तर हजार दोनशे आठ असं पण दुर्दैवाने आपल्याकडे शिकवलंच जात नाही आपल्याकडे फक्त काय बोटं तोडली अरे बोटं तोडणे नाही महत्वाचं तो तिथपर्यंत शिवाजी गेला कसा हे फार महत्वाचं आहे असं माझं मत आहे ते कळलं पाहिजे आपल्याला म्हणून मग अशा विषयांवरती व्याख्यान देतो मी आणि मग त्यातनं लोकांना सांगतो की मला हा इतिहास कळला तुम्हाला कळतोय का बघा ये येत ना काही घेता येते असे उद्योग करत राहतो लाल महालाच्या संदर्भामध्ये आपण बोलूया हो की हे मध्ये जो काही प्रकार झाला गाढवपणाचा प्रकार आहे हो। चूक आहे हां तर यांनी साधलं काय एका विशिष्ट समाज घटकाचं मनोरंजन आणि स्वप्नरंजन मी अजिबात म्हणजे निर्भीडपणे सांगू शकतो कि याचाच फायदा बाहेरचे शत्रू घेतात हे आपल्या लोकांना कधी कळेल की तुम्ही आपल्याच समाजात दरी तयार करता आणि आकारण जे शिवाजी महाराजांपासून कोणीही जातीपातींमध्ये कुठेही शिरलं नाही कधीही त्या विषयात पडले नाहीत त्याचच्या नावाने तुम्ही आत्ता जातीपातीचं राजकारण करताय म्हणजे मी स्वच्छ शब्दात हा प्रश्न विचारला होता हे कदाचित काही लोकांना पटणार नाही पण साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रभूमीवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी आता स्वतःला राखीव म्हणून घेण्यासाठी धडपडावं असं माझा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे शिवाजी महाराजांना हे पटलं असतं विविध अनुभव तुझ्या पदरी असतील तरीही असा काही <laughs> <laughs> तरी अविस्मरणीय प्रसंग की ज्यामुळे तू स्वतः तुझ्यामध्ये वृद्धी झाली माणूस म्हणून आणि आता ऐकताना आम्हालाही त्याचा एक वेगळा आनंद होईल काही अनुभव घेता येईल असा काही अविस्मरणीय प्रसंग आहे का सुखाचा दुःखाचा आश्चर्याचा धक्क्याचा कसाचा अविस्मरणीय असं म्हणणार नाही पण मी आपणही होतात म्हणून त्या शाहू मधली एक आठवण सांगतो मला शाहू महाराजांची भूमिका ज्या वेळेला माझ्याकडे आली आणि मग मी त्याच्यावर सगळा अभ्यास करून मग ती केली आप... मला अजूनही आहे आम्ही मोठा सोंदळीचा सेट लावला होता कोल्हापूरला तो आणि एप्रिलमध्ये असं साधारण चाळीस बेचाळीस टेम्परेचरला वरती मी <coughs> ते सगळं पॅडिंग लावून काम करत होतो आणि आमचे दिग्दर्शक सतीश रणदिवे आणि भिक्षेत पाटील त्यावेळेचे माझे महापौर कार्याध्यक्ष आमचे व्ही बी पाटील हे तिघही तिथे होते आणि ते म्हणले की राहुल अयोध्या बिल्डर्स अयोध्ये अयोध्या बिल्डर्स तर ते म्हणले की राहुलजी जरा सेट खाली येणार का तर मी म्हणलं का आणि आपण ते एका मोठ्या पारावर शूटिंग केलं ना गाण्याचं तुम्ही अल्लादिया खासाहेबांची भूमिका केली तिथे म्हणे एक गृहस्थ आलेत पण ते वयस्कर आहेत खूप तर तू त्यांना भेटायला खाली आहे त्यांना सेट वर या जिनेनी वर आणणं बरोबर नाही म्हणलो बर अल्लादिया खासाहेबांच्या हा नाही मला एक घडलेला वेगळा प्रसंग मी फक्त सांगतो की त्याच कट्ट्यावर घडला मी सेट मी सेटवरनं खाली आलो आणि मी असा बाहेर आलो आणि त्या झाडाच्या दिशेने जायला लागलो आणि एक पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थ वयस्कर अत्यंत जाधव नावाचे म्हणजे नाव नंतर कळलं तिथन पायातल्या चपला काढून असे फेकून पळत सुटले त्या उन्हात दुपारच्या दीड दोनच्या आणि आले माझे पाय पकडून रडायला लागले महाराज तुम्ही कुठे गेलात महाराज तुम्ही कुठे होतात इतके दिवस वगैरे हो मी त्यांना सावरलं म्हणलं हो। चला दादा आपण आधी त्यांना आधार दिला बसवलं मग ते भानावर आले आणि ते म्हणले मला असं वाटलं की महाराजच आलेत समोर आणि म्हणून म्हणे मी तुमचे पाय पकडले माफ करा म्हणणं नाही नाही मला समजू शकतं भावना तर ते मला म्हणले की अहो म्हणे मी महाराजांचा खाजगी सेवक होतो हो oh, हो oh. आणि महाराजांनी आम्हाला वेलवेटचे कपडे शिवले होते ते माझ्याकडे अजून तो ड्रेस आहे म्हणले आता म्हणे बावडी राहिली नाही ते कोल्हापुरी भाषेत म्हणले म्हणजे बॉडी <laughs> नाही आता माझी म्हणले पण तुमचं राज्याभिषेकाचं शूटिंग आहे असं कळलं म्हणलं हो आहे ना पहिला मुजरा माझा असाला नंतर म्हणले तुम्ही कोणाचंही घ्या तुमच्या नाटक सिनेमातल्या म्हणले आणि तो माणूस आला नुसता आला नाही तो ते कपडे घालून आला ते त्याला शोभत नव्हते बिचारायला पण पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा त्या कपड्यात समोर उभा राहून मला म्हणला माझा मुजरा गण मग तुमचं शूटिंग करा काय ही भावना ग्रेट असं मला वाटलं यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया पण तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा दुसरी बाजू सय्याद रिवाहिनीवरती राहुल सोलापूरकर यांच्याबरोबरच्या गप्पा गोष्टी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत गप्पा गोष्टी चालू आहेत राहुल सोलापूरकर या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या एक एकूणच छंद त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करतो राहुल युअर फादर सेट समथिंग तर वडिलांनी एकूणच याविषयीची जी भावना व्यक्त केली होती की चित्रपट नाट्यक्षेत्र काय असतं ते त्यांच्या विचारानुसार असेल <coughs> तर त्यात आक्षेप कधीही नाही रादर मी आजही असं म्हणतो की वडिलांनी हा चॅलेंज दिला नसता mm. तर कदाचित मी या क्षेत्रात नीट काम करू शकलो नसतो मला ते सारखं आव्हान वाटत राहिलं की मला वडिलांना दाखवायचं की नाही हे क्षेत्रही ग्लोबल आहे खूप चांगलं आहे वगैरे तर साधारणतः पंच्याण्णव साली शाहू साठी माझी निवड होऊन त्यानंतर आम्ही सलग शूटिंग केलं मध्ये थोड्या गॅप्स घेत एक दहा एक वर्ष सत्त्या अठ्ठ्याण्णव सालची घटना असेल राज्याभिषेकाचं सगळं शूटिंग होत मी म्हणलं ते आणि कोल्हापूर त्यासाठी पूर्ण बदललं होतं बदललं होतं म्हणजे तो काळ उभा करायचा होता त्यामुळे भाऊसिंगरी वरनं एम एस सीव्ही सगळे खांब काढून टाकले होते बसस्टॉप्स काढून टाकले हो सगळा जुन्या राजवाड्यापासून सगळा मातीचा रंग रस्त्यांना दिला होता बर आणि सगळ्या जुन्या पेहरावात शंभर वर्षापूर्वी कसं घडलं असेल ते हत्तीण ओरिजिनल ती अंबारी चांदीची तो मूळ महाराजांचा ब्रुच वगैरे घातलेला मी असं सगळं ते वातावरण होतं आणि त्यामुळे सिक्युरिटी वगैरे हो पण खूप होती आणि कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त सगळं बंद ठेवले होते व्यवहार सगळे सेट्स उभे केले होते की इथनं ती मिरवणूक जाणार पूर्वी सारख्या <coughs> आणि मी तयार होतो सगळा असा आता अंबारीवर मला बसवणार हातिणीला खाली बसून वगैरे वगैरे आणि अचानक एक माझ्या ओळखीचे इन्स्पेक्टर तिथे होते पुण्याला पूर्वी असणारे ते म्हणले तुझ्या घरचं कुणी आलंय रे शूटिंगला ते म्हणलं नाही हो कशाला कोण येतील सारखे आता एवढे सिनेमे झाले एवढे शूटिंगला कशाला कोण येत बसणार या सगळ्या गदारोळात तर नाही आलेत म्हणे कोणतरी आलेत तुझे म्हटलं कोण आलंय थांब आलोच आणि मी असा हाततीवर बसत होतो त्यावेळेला मग मी ते बसलो अंबारीत वगैरे हत्तीणीला उभं वगैरे केलं आणि ते घेऊन आले तर माझे वडीलच होते ही वॉज हिवस्त मला सांगत समोर होते माझ्यासाठी शॉक होता मी त्या, त्या हत्तीच्या सोडले एक हार दिला तिने तो वडिलांना घातला अच्छा मग त्यांनी ते सगळं शूटिंग लांब मॉबमध्ये उभं राहून पाहिलं नंतर मी त्यांना म्हटलं बाबा चला गाडीत बसा हॉटेलवर जाऊया आपण मग हॉटेलवर आले मग आपला तो सगळ्यांचा लाडका वाईकर जो जेवणवाला आहे त्याला मी सांगितलं माझ्या बाबांसाठी उत्तम जेवण पाठव हो <coughs> जेवण वगैरे झालं आणि मग काय नाही जवळ आले आय एम प्राऊड ऑफ यू दॅट यू प्रूवड मी रॉंग म्हणले म्हणलं असं नाही बाबा तुम्हीच प्रेरणा दिलीत म्हणून कदाचित म्हणलं तुमच्या विरोधात जाऊन मी हा सगळा उद्योग केला तर आता दोन दिवस राहा माझं शूटिंग आहे बघा बघितलं समाधानी आहे सुखी आहे म्हणलंय उद्या माझा मी आलो तसा जाईन तुझी गाडी बिडी मला काही नको मी एशियाडचं परतीचं तिकीट सुद्धा रिझर्व्ह केलेलं आहे म्हणलंय आणि आपल्या शिस्तीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते परत गेले पण तिथून पुढं म्हणजे जाईपर्यंत दोन हजार पाचपर्यंत पर्यंत नंतर कोणीही आलं की माझा मुलगा का काय माहिती आहे असं आहे हा बदल शाहू या एका भूमिकेने किंवा मी घेतलेल्या कष्टाने घडला असं मला वाटत नाही मला असं वाटतं तुमच्यासारख्या सगळ्या अनेक दिग्गजांना ज्यांना पाहात आम्ही मोठे झालो त्यातनं जे काही आम्हाला मिळालं त्यातनं जे काही आम्हाला करता आलं आणि त्यासाठी जे काही आशीर्वाद सगळ्यांचे लाभले त्यातनं घडलं असं वाटतं माय ऑफ टू मेमरी समाजामधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याचा तुला प्रचंड संताप आणि तिरस्कार आहे आपण फार गृहित धरून सगळ्या गोष्टी करतो समाजात असं माझं कायम मत आहे म्हणजे माणसाशी असलेल्या नात्यापासनं ते समाजात वावरताना या देशाच्या संकल्पनेविषयी सुद्धा म्हणजे जगभर इंडताना मला असं वाटतं की आपली भारत मता असं आपण म्हणतो आपला देश असं आपण म्हणतो ही आमची इंडिया असं आपण म्हणतो पण किती हेळसाण करतो आपण आपल्या देशाची कुठल्याही विषयात म्हणजे हे फक्त राजकीय किंवा असं भ्रष्टाचार करणारे वगैरे यांच्याविषयी नाही माझं सामान्य माणसांविषयी सुद्धा मत आहे आय यू की अरे कि किती हेळसण करतो आपण आपल्या देशाची खरंच तुम्हाला अभिमान वाटतो का तुमच्या देशाचा का तो फक्त क्रिकेटची मॅच आणि तेव्हा झेंडा तुम्ही हलवता किंवा डोक्याला काहीतरी तीन रंग फासता म्हणजेच दिसतो एरवीच्या आयुष्यात नसतो का तो पटकन तुम्ही कुठेतरी रस्त्यावर थुंकून जाता कोणाच तरी अंगावर कुठल्या तरी मोटारीवर तुम्ही अचानक प्रचंड मोठी काहीतरी एक कुठली तरी एक, एक संघटना असते युवकांची काहीतरी तुमचं डोकं फिरतं कोणीतरी तुमचा लिडर सांगतो तुम्ही जाळपोळ करता अरे हे आपल्याच खिशातनं जात आहेत परत तुम्ही एसट्या जाता रेल्वे गाड्या जाता हे कशासाठी अशातनच फक्त निषेध व्यक्त होतो का विचारांची लढाई ही कुठल्या पद्धतीने लढलाय पाहिजे ती परिपक्व लोकशाही खरंच नाही का झालेली असे कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मला भयंकर संताप होतो सिग्नल न पाळणे साधे हा सुद्धा देशद्रोह वाटतो मला आपण आपल्या सोयीनी आपला देश वापरतो असं माझं मत आहे अगदी बरोबर आहे अगदी त्याला अग्रस्थानी ठेवत नाही की अरे तो आहे म्हणून आपण आहोत असं हे सगळं करत असताना तू घरामध्ये तुझा सहभाग किती असतो कारण तू लेखन वाचन प्रेरणं सगळं करतो मी हेही करतो म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आमच्या घरात एकतर माझा मोठा भाऊ म्हणजे माझी मुंज झाली त्या दिवशी तो बँकेत नोकरीला लागला होता म्हणजे किती अंतर होतं हे तुम्हाला सांगण्यासाठी पटकन <coughs> त्यामुळे तो मग तो त्याच्या बँकेत नोकरीला होता अनफॉर्च्युनेटली शहाऐंशी साली तो गेला अचानक त्यामुळे त्याची दोन लहान मुलं असतानाच तो हे जग सोडून गेला त्यामुळे त्याचाही सहवास फार नाही ना आमच्या घरात मुलगी नाही त्यामुळे आईच्या मदतीला तसा मीच असायचो अच्छा मग त्यातून मी स्वयंपाक शिकलो अरे वा मग इंडियन कॉन्टिनेंटल चायनीज सगळे प्रकार मी करतो आमच्या घरात काही वर्ष ही प्रथा होती कारण माझ्या जन्मापासनं पस्तीस वर्ष आईला दमा लागला होता अच्छा तो नंतर आपोआप आप गेला जसा आला तसाच पण तो त्या काळात त्यामुळे मग तिला तळणं वगैरे जमायचं नाही मग तेही मी शिकून घेतलं आणि त्यामुळे मग आमच्या घरात आता काही प्रथा अशा पाळल्यात मूड असेल तेव्हा बायको अजूनही म्हणते की तुला मूड येतो तेव्हा तू करतो नेहमी नाही आम्हाला गरज असते तेव्हा करत जाकी हा एक टिपिकल हे असतं पण आता अगदी या वर्षीच्या दिवाळीला सुद्धा चकल्या शंकरपाळी वगैरे मी केली सगळं एकट्याने करतो मी आणि आपण आता काही झटपट प्रश्न नावाचा एक गंमतशीर खेळ असतो ओके तिकडे आपण वळणार आहोत झटपट प्रश्न सुरू करण्यापूर्वी राहुल एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे कारण ज्याबद्दल मला माहिती आहे की माझ्या माहितीप्रमाणे खात्री म्हणत नाही मी मॅक्सिमम विलन करणारा कलावंत म्हणून तुझं नाव घेतलं गेलेलं आहे हो तर ते कुठे रेकॉर्ड झाले का म्हणजे नाही असं रेकॉर्ड नाही पण मला स्वतःला रंगभूषेची आवड पूर्वीपासून होती दळवी काकांकडे शिकत असल्यामुळे आणि प्रभाकर भाव्यांकडं पुरुषोत्तमच्या काळात त्यामुळे मी मराठीमध्ये आलो थरथराट गाजला हे आहेच पण त्याच्या आधीचा विलन हा निळू भाऊनचा होता ग्रामीण पुढारी सहकार क्षेत्रातला पुढारी सरपंच वगैरे असा पाटील आणि मॅडमॅक्स टाईपचं एकदम विलन थरथराटच्या निमित्ताने लोकांना दिसलं तर मी ठरवलं मग आपण वेगवेगळे गेटअप्स करूया म्हणून जवळजवळ माझ्या पंचावन्न चित्रपटांपैकी चाळीस चित्रपटात मी प्रत्येक एक वेगळा गेटअप केलेला आहे कधी डोळा फुटलेला असेल कधी कदाचित हा रेकॉर्ड असेल बरं का आय डोंट नो असं चौकशी करतो म्हणजे गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता मी तरी नाकारत नाही माहिती नाही 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 एकाच माणसाने पंचावन्न चित्रपटामध्ये चाळीस ह्याच्यामध्ये फक्त विलन केलं विविध वेशभूषा करून चित्रपट नव्वद झाले बर पण पंचावन्न चित्रपट खलनायकच आहेत त्यातले त्यातले चाळीस गेटअप आहेत करतो आणि आम्हाला वाटेल आता आपण छटपट प्रश्नाकडे वळूया तुझं पहिलं व्यावसायिक नाटक त्याचा पहिला प्रयोग कधी झाला आणि कुठे झाला एकोणीसशे ऐंशीला गणपती मधले जे प्रयोग होता बर त्याच्यामध्ये शिर्डी जवळच्या एका साखर कारखान्यात प्रयोग झाला त्याच्यात मी पहिल्यांदा हिरोचा रोल केला ज्योती चांदेकर हिरोईन होती आ, राजा चिलेक माझी बायको नावाचं भटांचं नाटक होतं ते बर आणि त्या नाटकात पहिल्यांदा मी व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण केलं बर आजही आहे दहा रुपये नाईट होती मला बर बर पण हिरो हिरो होतो <laughs> त्यामुळे मी करत होतो तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे लेखक तोरडमल करेक्ट अभिनयाची किती अंग असतात तशी चार काही वाचिक आहार्य आणि सात्विक करेक्ट तुम्ही घेतलेलं पहिलं वाहन सांगू शकाल का सोलापूर नंबर एम नंबर झेडी वन वन सेवन नावाची विजय सुपर नावाची स्कूटर होती बरं बरं <laughs> मुंबई विमानतळाच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय शोमन कुठल्या दिग्दर्शकाला म्हणायचंय राज कपूर राईट right. तुझी फिरण्याची आवडती जागा घर कारण जे लेखात मी वाचलेलं आहे लिहिण्याकरता तू वापरतोस तुझ्यावर खूप प्रभाव आहे अशी व्यक्ती आई ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात नागपूर तुझीच तुला आवडलेली भूमिका एकही नाही मला हे उत्तर आवडलं मला हे उत्तर फार आवडलं कारण उद्याची भूमिका कुठली येणार आहे माहीत नसतं आपल्याला ती कदाचित होऊ शकते एनिवे राहुल तू खूप बिझी आहेस हे मला माहिती आहे आता तुला लगेच ताबडतोब रशियाला निघायचं आहे हेही मला माहिती आहे पण तरीही तू वेळात वेळ वे काढून या आमच्या कार्यक्रमासाठी वेळ दिलास इथे आलास म्हणून सह्याद्री दूरदर्शनतर्फे आमच्या ए डीजीतर्फे आमच्या या कार्यक्रमाचे जे निर्माते निरंजन पाठक आणि आमची सगळी टीम त्यांच्यातर्फे आणि आमचा हा सगळा परिवार आहे त्यांच्यातर्फे मी तुझे मनपूर्वक आभार मानतो आहे ते मनपूर्वक आहेत हे पुन्हा सांगत नाही ते आहेतच पण जाण्यापूर्वी या कार्यक्रमाबद्दल तुला काय वाटलं आहे ते तू इथे दोन शब्दामध्ये तिथेच बसून लिहायचं आहेस आणि मग मी शेजारी तुझा तिथे फोटो लावणार आहे आणि इथे लिहायचेस तू आणि इथे मी तुझा फोटो लावेन <coughs> <coughs>